आराध्य यांची गावाल्यांची प्रश्न राहिलेला आहे, त्यांचाही मागी लावला. टीआरसीवाले टीआरसीवाले अमुकवाले सगळे पाठी लागले, एक 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 करतोय. पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे टीवाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल, पण अर्थ काटासारखं मला म्हणजे ये नको तो शब्द माझ्या तोंडात. आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ काटा 10 वेळेस. पण मी पण टाकता गेली का माणूस पाठवायचा ते माझ्या क्या की नाही या चल राहा ते तू आगे का देश मग गेलो तिथे आहे. तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची. पण मी पिछा सोडला नाही, आमच्या मंडळीने पिछा सोडला नाही. जर हे 5-7 लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या दाबामध्ये दुर्लक्ष केलं असतं. नाही, गुलाबराव पाटलांनी एकतर हे विधान करण्याची काही आवश्यकता नव्हती, सर्व ठरलेलं आहे आणि याच्यापूर्वी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे कोणीही वितुष्ट निर्माण होईल असं विधान करू नये. मात्र वारंवार पहिले तानाजी सावंत बोलले, मग भाजपचे काही प्रवक्ते बोलले, आता आज सकाळी मला वाटते शंभुराज देसाई बोलले आणि आता थोड्या वेळात गुलाबराव पाटील. मग गुलाबराव पाटलांना मला जाण करून द्यायची आहे की पाणी पुरवठा मंत्री तुम्ही महाविकास आघाडीमध्येही होता, पाणी पुरवठा मंत्री तुम्ही महायुतीच्या काळामध्ये पण आहात, तुमच्याकडे अशा कितीतरी फायली फसलेल्या आहेत तुमच्या विभागाकडे. म्हणजे तुमच्याकडे मी स्वतंत्र म्हणत नाही, पाणी पुरवठा विभागाकडे अनेक फायली फसलेल्या आहेत, राष्ट्रवादीचे तर कामच झालेले आहेत अनेक ठिकाणी. हाच अनुभव आम्हाला अनेक मंत्र्यांकडून, मागं तर मी सरळ नाव घेऊन सांगितलं होतं की या मंत्र्यांचे अनुभव आहेत म्हणून, परत त्याच्यावर जर बोलायला लागलो तर फार मोठी यादी आहे. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी असं बेताल वक्तव्य करण्यापूर्वी 10 वेळ विचार करायला पाहिजे होता. शेवटी अर्थ खात्याची एक शिस्त असते, आर्थिक भार त्या डिपार्टमेंटचा त्या त्या योजनेवर किती पडतो याचं सर्व आकलन त्या त्या विभागाचे संबंधित अधिकारी अर्थमंत्र्यांना देत असतात. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक हे वक्तव्य करणं आणि थेट आता अर्थ खात्यालाच वेठीस धरणं हे प्रकार, आता याच्यावर तर स्पष्टीकरण हे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनीच दिलं पाहिजे की तुमचे मंत्री असे सुसाट का सुटत आहेत. तुम्ही तानाजी सावंतांना दम दिला असं आम्हाला समजलं, मग आता गुलाबराव पाटलाला दम, म्हणजे त्यांचा ते कशाला हवेत गेलेत. त्याच्यामुळे पाणी पुरवठा विभाग असेल, आम्ही संदीपान भुमरे साहेबांबद्दलही बोलू शकतो की त्यांचं जे रोजगार हमी योजनेचं खातं आहे अनेक फायली पेंडिंग आहेत. आम्ही हे नाही म्हणत की आता नगरविकासची किती फायली पेंडिंग आहेत, अकोला जिल्ह्याची नगरविकासची फाईल असेल किंवा आमच्या विदर्भाच्या नगरविकासच्या फायली तर धुडकात पडलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे. त्यामुळे आम्ही असं बोलणार नाही, आम्हाला महायुतीमध्ये एकत्र राहायचं आहे. पण ज्या पद्धतीनं गुलाबराव पाटलांनी भाष्य केलं ते चुकीचं आहे, ते अशोभनीय आहे आणि महायुतीतला एक घटक म्हणून मी याचा विरोध करतो.